हेलो माय डियर स्टूडेंट्स, आज अपन पेज नंबर 103 वरचे जे प्रॉब्लेम्स आहेत क्वेश्चन नंबर 3 मध्ये कंप्लीट करतोय. ओके, त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम, साइन इनवर्स ऑफ -1/√2 -3 टाइम्स साइन इनवर्स ऑफ √3/2 इज इक्वल्स टू -3π/4. ऍक्च्युअली या प्रॉब्लेम मध्ये इथे मिस्टेक वाटते, कारण यांचं जर आंसर काढलं तर हे आंसर येणार नाही. प्रिंटिंग मिस्टेक तशी आपल्या पुस्तकामध्ये भरपूर आहे, मॅथ्स मध्ये खास करून. त्याच्यामुळं आपण याची लेफ्ट हँड साइड कडे काढू आणि जे आन्सर येत असेल ते आपण राईट हँड साइडला घेऊन काढू. ठीक आहे, तर लक्ष द्या, यामध्ये हे जे नंबर्स तुम्हाला दिसतात हे नंबर्स ओळखीचे आहेत का ते पहिले पाहायचं असते. आहे ओळखीचे, 1/√2 पण भेटतो, √3/2 पण भेटतो आहे. तर ओके, प्रूफ, साइन इनव्हर्स ऑफ -1/√2 आहे याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. प्रिन्सिपल सोल्युशन तुम्ही ऑलरेडी पाहिलेला आहे की या साइन इनव्हर्सचा जो डोमेन असतो तो असतो क्लोज इंटरवल -1, 1, आणि रेंज जी असते म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच जी असते ती असते क्लोज इंटरवल -π/2, π/2, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट असतो. तर वी नो साइन ऑन विच अँगल द व्हॅल्यू इज 1/√2, परंतु -1/√2 आहे, म्हणजे -π/4 इज इक्वल्स टू -1/√2 झालेलं आहे. धीस -1/√2 बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल -1, 1, अँड धीस -π/4 बिलॉंग्स टू विच क्वाड्रंट, दॅट इज क्लोज इंटरवल -π/2, π/2. बरोबर आहे. आता असं जर असेल तर याचा अर्थ साइन इनवर्स ऑफ -1/√2 चा आंसर झालेला आहे -π/4. त्यानंतर सेकंड, साइन इनवर्स ऑफ √3/2, साइन इनवर्स ऑफ √3/2 याच्यासाठी परत तुम्हाला माहित आहे, वी नो दॅट साइन ऑन विच अँगल द व्हॅल्यू इज √3/2, दॅट इज साइन ऑफ π/3, म्हणजे साइन ऑफ 60 ची व्हॅल्यू इज इक्वल्स टू √3/2 असतो. परत हा √3/2 कोणाशी रिलेटेड आहे तर क्लोज इंटरवल -1, 1, अँड धीस π/3 बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल -π/2, π/2. बरोबर, कारण साइनच आहे. आणि असं जर असेल तर याचा अर्थ साइन इनवर्स ऑफ √3/2 इज इक्वल्स टू π/3. ओके, अँड नाउ वी कन्सिडर द लेफ्ट हँड साइड. आता तुम्हाला लेफ्ट हँड साइड कन्सिडर करायची. लेफ्ट हँड साइडला काय आहे, साइन इनवर्स ऑफ -1/√2 प्लस -3 टाइम्स साइन इनवर्स ऑफ √3/2. सो साइन इनवर्स ऑफ -1/√2 ची व्हॅल्यू झालेली आहे -π/4. -3 इंटू साइन इनवर्स ऑफ √3/2 ची व्हॅल्यू झालेली आहे π/3. नाउ 3 गेट कॅन्सल्ड, then remaining -π/4 - π. So 4 is the LCM, then -π - 4π, then how much -5π/4, म्हणजे या 3 च्या जागेवरती 5 पाहिजे आहे. And this is the right hand side, हे झालेली आहे right hand side. आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम या पद्धतीने सॉल्व करायचा आहे. सेकंड नंबर प्रॉब्लेम मध्ये परत आपल्याला ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या ओळखीच्या दिसतात आणि म्हणून डायरेक्ट आपण आन्सर काढतोय. प्रूफ, साइन इनवर्स ऑफ -1/√2 साठी वी नो, तुम्हाला माहित आहे ऑन विच अँगल द व्हॅल्यू ऑफ साइन इज -1/2, दॅट इज -π/6. साइन ऑफ -π/6 इज इक्वल टू -1/2. मग हा जो -1/2 आहे बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल -1, 1, and this -π/6 belongs to the close interval -π/2, π/2. बरोबर आहे. आता असं जर असेल तर काय होणार, साइन इनवर्स ऑफ -1/2 इज इक्वल टू -π/6. करेक्ट, हे झालेलं आहे याचा आन्सर. त्यानंतर आपल्याला ही टर्म घ्यायची आहे. अगेन पुन्हा कॉस इनवर्स, कॉस कोणत्या अँगल वरती √3/2 भेटतो, दॅट इज कॉस ऑफ 30. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, कॉस ऑफ -θ इज ओनली कॉस थीटा होतो, म्हणजे निगेटिव्ह आन्सर भेटत नाही.
मग याच्यासाठी आपल्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये जावं लागते, कारण कॉस इनवर्सचा जो रेंज आहे ती 0 टू पाय असते, क्लोज इंटरवल 0 टू पाय, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट। म्हणजे याचा अर्थ काय की आपण फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये जाऊ शकतो, बरोबर। मग सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह असते, मग कॉसची जर π/6 वरती जर √3/2 भेटत असेल तर सेकंड क्वाड्रंट मध्ये तोच अँगल झालेला आहे π - π/6, आणि म्हणून कॉस ऑफ, वी नो दॅट कॉस ऑफ π - π/6, कारण कॉस ऑफ π/6 मध्ये कॉस ऑफ 30 ची व्हॅल्यू √3/2 होते, कॉस ऑफ π - θ इज -cos θ, म्हणजे याचा अर्थ 5π/6 हे काय झालेला आहे, 5π/6 ची व्हॅल्यू -√3/2 येतो। मग हा जो -√3/2 आहे हा बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल -1, 1 अँड धीस 5π/6 बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल 0, 5 फर्स्ट आणि सेकंड क्वार्टर, अँड सो कॉस इनवर्स ऑफ -√3/2 इज इक्वल टू 5π/6, बरोबर। त्याच्यानंतर कॉस इनवर्स ऑफ -1/2 हा सुद्धा सेकंड क्वार्टर मध्ये घ्यावा लागेल, कॉस ऑफ 60 ची व्हॅल्यू 1/2 भेटते, म्हणजे π - π/3 म्हणजे काय झालं, 2π/3, π - π/3 म्हणजे 2π/3 ऑल्सो। परत कॉस ऑफ 2π/3 ची व्हॅल्यू असते -1/2, अँड सो कॉस इनवर्स ऑफ -1/2 इज इक्वल टू 2π/3 झालेला आहे। तर इथे आपल्याला सांगता येईल -1/2 बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल -1, 1 अँड धीस 2π/3 बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल 0, 5। सो कॉस ऑफ आता यामध्ये ह्या सर्व व्हॅल्यू झाल्यानंतर आता आपल्याला लेफ्ट हँड साइड कन्सिडर करायची आहे। नाउ द लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू व्हॉट, लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ -1/2 प्लस कॉस इनवर्स ऑफ -√3/2, दिस इज लेफ्ट हँड साइड। साइन इनवर्स ऑफ -1/2 मीन्स -5/6 प्लस कॉस इनवर्स ऑफ -√3/2 इज 5π/6, बरोबर। सो 6 इज द एलसीएम, देन -π प्लस 5π म्हणजे काय झालं, 4π, करेक्ट। मग 2 to the 4 म्हणजे 2π/3, अँड 2π/3 इज नथिंग बट कॉस इनवर्स ऑफ -1/2, बरोबर। अँड दिस इज द राईट हँड साइड, ही झालेली आहे राईट हँड साइड, अगदी सिंपल आहे। कॉस ऑफ -5/6 ची व्हॅल्यू -1/2, सो साइन इनवर्स ऑफ -1/2 ची व्हॅल्यू -5/6। कॉस ऑफ 5π/6 ची व्हॅल्यू -√3/2, तर कॉस ऑफ -√3/2 ची व्हॅल्यू झाली 5π/6। कॉस ऑफ 2π/3 ची व्हॅल्यू -1/2, तर कॉस इनवर्स ऑफ -1/2 ची व्हॅल्यू 2π/3। लेफ्ट हँड साइड कन्सिडर करतो आहे, हा झाला -5/6, हा झाला +5π/6। 6 इज द एलसीएम, -π प्लस 5π म्हणजे 4π, म्हणजे 2π/3, म्हणजे कॉस इनवर्स इज ऑफ -1/2, अँड दिस इज द राईट हँड साइड, ओके। आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं। आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला इथे 3/5, 12/13, इकडे 15/65 असं दिसतंय, म्हणजे व्हॅल्यूज काही ओळखीच्या नाहीत। मग अशा वेळेस काय करायचं, याच्यावरून तुम्हाला कॉस ची व्हॅल्यू, याच्यावरून तुम्हाला साइन ची व्हॅल्यू काढायची आहे, आणि मग साइन ऑफ ए प्लस बी, इथे जर साइन आहे तर साइन ऑफ ए प्लस बी, प्लस जर असेल तर साइन ऑफ ए प्लस बी, मायनस जर असेल तर साइन ऑफ ए मायनस बी, ओके। तर परत लक्ष द्या इथे काय होतं, नाउ प्रूफ, लेट साइन इनवर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू एक्स घेतोय, साइन इनवर्स ऑफ 3/5 ची व्हॅल्यू जर एक्स घेतलेली असेल, आता हा जो एक्स आहे हा कुठे असायला पाहिजे, तर बिलॉंग्स टू, आता ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, म्हणजेच याचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, बिलॉंग्स टू 0, 5, अँड धीस 3/5 इज बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल -1, 1, हे नाही लिहिलं तरी चालेल, ओके।
साइन इनवर्स ची वैल्यू 3/5 आहे, साइन इनवर्स ऑफ 3/5 ची वैल्यू जर x घेतलेली असेल तर याचा अर्थ साइन ऑफ x इज इक्वल्स टू 3/5 झालेला आहे, बरोबर। त्यानंतर आपल्याला cos ऑफ x ची वैल्यू काढायची आहे, तर नाउ cos ऑफ x इज इक्वल्स टू रूट ऑफ 1 minus sin square x घेऊ शकतो सर। का बरं आपण पॉझिटिव घेतलेला आहे तर त्याचा रीजन मी देतो आहे, as x आता इथे 0 टू पाय, सॉरी इथे 0 टू पाय बाय 2 येतो कारण फर्स्ट क्वाड्रंट आहे, कारण काय आहे फर्स्ट क्वाड्रंट, x बिलोंग्स टू 0 टू पाय बाय 2 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आलेला आहे आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये cos ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असते, देन cos of x इज ग्रेटर दॅन 0। जर हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे तर याचा अर्थ cos of x ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 असेल, म्हणजे पॉझिटिव्ह असेल। सो रूट ऑफ 1 minus sin square म्हणजे 3/5 चा होल स्क्वेअर, म्हणजे रूट ऑफ काय झालेला आहे 1 minus 9/25 म्हणजे रूट ऑफ 16/25 म्हणजे किती झालेला आहे 4/5। दिस इज द व्हॅल्यू ऑफ cos of x। परत आपल्याला इथे काय म्हणतंय, लेट cos inverse of 12/13 is equals to y घेतो आहे, where y belongs to हा जर पॉझिटिव्ह आहे तर फर्स्ट क्वाड्रंट घेतो 0 टू पाय बाय 2, बरोबर, अँड देअरफोर cos of y ची व्हॅल्यू झालेली आहे 12/13, cos of y ची व्हॅल्यू झाली 12/13। नाउ sin of y is equals to root of 1 minus cos square y, चालेल, इथे रीजन परत देतो आहे, as y belongs to the close interval 0, π/2 first quadrant मध्ये आहे, then sin of y is greater than 0, sin of y ची व्हॅल्यू काय झाली greater than 0, म्हणून पॉझिटिव्ह घेतला आहे। So root of 1 minus cos square y means 12/13 चा होल स्क्वेअर, सो रूट ऑफ 1 minus 144/169 मीन्स रूट ऑफ 25/169 दॅट इज 5/13 अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ sin of y। sin of x plus y चा फॉर्म्युला घेऊ, sin of x plus y इज इक्वल टू sin of x into cos of y plus cos of x into sin of y, करेक्ट। आता असं जर असेल तर साइन ऑफ एक्स ची व्हॅल्यू, साइन ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे 3/5 इंटू कॉस ऑफ वाय ची व्हॅल्यू आहे, कॉस ऑफ वाय ची व्हॅल्यू आहे 12/13 प्लस कॉस ऑफ एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे 4/5 इंटू साइन ऑफ वाय ची व्हॅल्यू आलेली आहे 5/13, ओके ह्या व्हॅल्यूज टाकल्या, सो 36/65 प्लस 20/65, 65 इज द एलसीएम, देन हाऊ मच 56। आता ही कोणाची व्हॅल्यू झाली आहे, साइन ऑफ एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू। आता एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू जर आपण काढतो म्हटलं तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 56/65 मिळालेली आहे। मग एक्स म्हणजे कोण आहे, तर एक्स म्हणजे आहे साइन इनवर्स ऑफ 3/5, वाय म्हणजे कोण आहे तर कॉस इनवर्स ऑफ 12/13, बरोबर आहे, आणि इज इक्वल्स टू आंसर मिळालेला आहे साइन इनवर्स ऑफ 56/65 अँड दिस इज द आंसर। तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे कॉस इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 4/5 इज इक्वल टू π/2। तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स जर असेल तर आन्सर असतो π/2, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे। मग समजा जर मी या कॉस इनवर्स 3π/5 ला जर मी साइन इनवर्स 4/5 जर घेतला तर याचा अर्थ दोघांची जी व्हॅल्यू आहे, नंबर आहे, तो सारखा राहील आणि आन्सर काय भेटेल π/2 भेटेल। आणि म्हणून तर इथे मी काय म्हणतो आहे, लेट cos inverse of 3/5 is equals to alpha घेतो आहे, सेम। आता हा जो अल्फा आहे हा 3/5 belongs to the
कोणाशी निगडित आहे तर दॅट इज -1,1 या क्लोज इंटरवल सोबत, आणि अल्फा हा जर पॉझिटिव्ह आहे तर याचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, म्हणजे अल्फा बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल 0,π/2. चालेल. आता एवढं झाल्यानंतर 3 cos of alpha is equal to 3/5. नाउ साइन ऑफ अल्फा इज इक्वल टू √1 - cos² alpha. हा पॉझिटिव्ह का बरं घेतलेला आहे त्याचं रिझन तुम्हाला माहिती आहे. ऍज अल्फा बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल 0,π/2 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, देन साइन ऑफ अल्फा इज ग्रेटर दॅन 0. साइन ऑफ अल्फा हा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे कारण तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, आणि म्हणून इथे √1 - 3/5² सो √1 - 9/25 सो √16/25 दॅट इज इक्वल टू 4/5. दिस इज साइन ऑफ अल्फा. हा काय झालेला आहे, साइन ऑफ अल्फा म्हणजे अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4/5. अल्फाची व्हॅल्यू झालेली आहे साइन इनवर्स ऑफ 4/5, करेक्ट. आता ही अल्फाची व्हॅल्यू साइन इनवर्स ऑफ 4/5 झाल्यानंतर कोणाची व्हॅल्यू झालेली आहे पहा, इथे व्यवस्थित ऑब्झर्व करा. कॉस इनवर्स ऑफ 3/5 ची व्हॅल्यू काय घेतली, अल्फा. म्हणजेच याचा अर्थ कॉस इनवर्स ऑफ 3/5 ची व्हॅल्यू झालेली आहे अल्फा, म्हणजे साइन इनवर्स ऑफ 4/5, करेक्ट. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. अँड नाउ वी कन्सिडर लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 4/5. कॉस इनवर्स ऑफ 3/5 मीन्स काय झालं आहे, साइन इनवर्स ऑफ 4/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 4/5, बरोबर. येस ऑर नो, म्हणजेच आन्सर काय झालेला आहे, दॅट इज π/2 अँड दिस इज द राईट हँड साइड, आणि हेन्स आणि म्हणून तुम्हाला शेवटी लिहून काढता येईल, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम, टॅन इनवर्स ऑफ 1/2 प्लस टॅन इनवर्स ऑफ 1/3 इज इक्वल टू π/4. कन्सिडर लेफ्ट हँड साइड, tan इनवर्स ऑफ 1/2 प्लस tan इनवर्स ऑफ 1/3. आता मला तुम्ही एक फॉर्म्युला सांगा, प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स तुम्हाला लिहून दिलेले आहे पहिल्या लेक्चरमध्ये. ऍक्च्युली हा आउट ऑफ सिलेबस आहे, परंतु माहिती आणि तुम्हाला पुढे जाऊन कमी पडतो म्हणून शिकवतो आहे. tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 - xy. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. मग आता असं जर असेल तर tan इनवर्स ऑफ काय होणार, तर 1/2 प्लस 1/3 डिवाइडेड बाय 1 - 1/2 इंटू 1/3 होतो, बरोबर आहे. म्हणजेच tan इनवर्स ऑफ यामध्ये 6 हा एलसीएम झालेला आहे, 3 + 2 दॅट इज 5, 1 - 1/6 म्हणजे tan इनवर्स ऑफ 5/6 आणि इथे झालेला आहे परत 5/6, बरोबर. 5/6 डिवाइडेड बाय 5/6 म्हणजेच काय झालेला आहे, 1. tan इनवर्स ऑफ 1 ऑन विच अँगल द व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स इज 1, म्हणजेच त्यात किती झालेला आहे, π/4, अँड दिस इज राईट हँड साइड. ही झालेली आपली राईट हँड साइड. एवढं सोपी प्रॉब्लेम इथे आहे. काय केलंय लक्षात आलेलं आहे, फॉर्म्युला कोणता युज केलेला आहे आपण, tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 - xy. हा फॉर्म्युला युज केला आणि आन्सर काढलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, कन्सिडर लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू 2 tan इनवर्स ऑफ 1/3. काय केलेलं आहे, 2 tan इनवर्स ऑफ 1/3, कारण मेथड मी चेंज करत नाही. आता ऍज इट इज ठेवतोय जसा तो केलेला होता. 2 चा अर्थ झालेला आहे tan इनवर्स ऑफ 1/3 प्लस tan इनवर्स ऑफ 1/3. चालेल, 2 आहे याचा अर्थ दोन वेळेस ऍडिशन घेतलेली आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, आता tan इनवर्स ऑफ
एक्स आणि हा वाय म्हणजे एक्स प्लस वाय सो 1/3 + 1/3 डिवाइडेड बाय 1 - 1/3 × 1/3 करेक्ट म्हणजे काय झालेला आहे टॅन इनव्हर्स ऑफ 2/3 डिवाइडेड बाय 1 - 1/9 चाले सो टॅन इनव्हर्स ऑफ हाउ मच 2/3 डिवाइडेड बाय 9 - 1 दॅट इज 8/9 बरोबर सो टॅन इनव्हर्स ऑफ काय होणार 2/3 × 9/8 डिवाइडेशन चा मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्शन केलेला आहे 2 4 = 8 3 3 = 9 सो टॅन इनव्हर्स ऑफ 3/4 अँड दिस इज द राइट हँड साइड ही झालेली आहे राइट हँड साइड एवढा सिंपल प्रॉब्लेम आहे करेक्ट काय केलेलं आहे मी वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला सांगू शकलो असतो फॉर्म्युला होता फॉर्म्युला आठवत असेल बघा 2 × tan−1 जर असेल तर टॅन इनव्हर्स ऑफ cos x / 1 − x² असतो हा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला आपण इथे डायरेक्टली यूज करू शकलो असतो परंतु आपण काय केलेलं आहे की जे प्रॉब्लेम आधी शिकवलेला आहे त्याच पद्धतीने हा प्रॉब्लेम केलेला आहे त्यानंतर काय आहे tan इनव्हर्स ऑफ लेफ्ट हँड साइड tan इनव्हर्स ऑफ cos ऑफ थीटा + sin ऑफ थीटा डिवाइडेड बाय cos ऑफ थीटा - sin ऑफ थीटा बरोबर आहे आणि आंसर काय आहे π/4 + θ दॅट्स अ व्हेरी सिंपल थीटा बिलोंग्स टू द ओपन इंटरवल −π/4, π/4 अगदी सिंपल आहे tan इनव्हर्स अशा प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं डिवाइड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos ऑफ थीटा डिवाइड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos ऑफ थीटा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos ऑफ थीटाने डिवाइड केलेला आहे म्हणजे cos ऑफ थीटा डिवाइडेड बाय cos ऑफ थीटा प्लस साइन ऑफ थीटा डिवाइडेड बाय cos ऑफ थीटा अपॉन cos ऑफ थीटा अपॉन cos ऑफ थीटा माइनस साइन ऑफ थीटा अपॉन cos ऑफ थीटा सो tan इनवर्स ऑफ 1 + tan ऑफ थीटा डिवाइडेड बाय 1 - tan ऑफ थीटा क्लियर आता असं जर असेल तर फॉर्म्युला काय तयार झालेला आहे tan इनवर्स ऑफ tan ऑफ π/4 + θ आठवत असेल बघा tan ऑफ π/4 + θ तर आता हा tan इनव्हर्स tan सोबत कॅन्सल होतो म्हणजेच काय झालंय π/4 + θ बरोबर अँड दिस इज द राइट हँड साइड ही काय झालेली आहे राइट हँड साइड एवढं सिंपल प्रॉब्लेम आहे आणि शेवटी लिहायचं आहे हेन्स tan इनव्हर्स ऑफ cos θ + sin θ / cos θ - sin θ इज इक्वल्स टू π/4 + θ ओके त्यानंतर tan इनव्हर्स ऑफ लेफ्ट हँड साइड tan इनव्हर्स ऑफ रूट ऑफ 1 - cos θ डिवाइडेड बाय 1 + cos θ व्हेरी सिंपल प्रॉब्लेम तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे tan इनव्हर्स ऑफ रूट ऑफ 1 - cos θ मीन्स 2 × sin²θ/2 हाच डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा चालू आहे आणि इकडे सुद्धा चालू आहे त्यानंतर 2 × cos²θ/2 2 to get कॅन्सल म्हणजे tan इनव्हर्स ऑफ रूट ऑफ sin²θ / cos²θ मीन्स व्हॉट tan²θ/2 सो tan इनव्हर्स ऑफ tan ऑफ θ/2 tan ऑफ θ/2 tan इनव्हर्स ऑफ tan ऑफ θ/2 मीन्स θ/2 सो θ/2 इज द आंसर अँड दिस इज द राइट हँड साइड ही झालेली आहे राइट हँड साइड काहीच नाही अगदी सिंपल सिंपल प्रॉब्लेम्स आहेत उद्या आणि परवाला आपण मिसलेनियस मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यानंतर एमसीक्यूज म्हणजे इथून आता तुम्हाला 3 दिवसामध्ये हा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन चॅप्टर कम्प्लीट होतो त्याच्यानंतर आपण स्ट्रेट लाईन घेऊ तो तुमचा 12 दिवसामध्ये कम्प्लीट होतो स्ट्रेट लाईन त्याच्यानंतर लाईन आणि प्लेन आहे तो जास्तीत जास्त 15 दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर लास्ट LPP सोपी आहे अगदी तो 10 दिवसामध्ये म्हणजे साधारणतः तुमचा 25 ऑक्टोबर पर्यंत हा फर्स्ट पेपर कम्प्लीट होतो आहे आणि सेकंड पेपर बद्दल बोलायचं झालंच तर तुम्हाला सांगितलंच आहे
हार्डली नोव्हेंबरचा एंड किंवा 15 डिसेंबर. ओके.